आज आपण पाहणार आहोत कोलंबी बटाटा रस्सा, तो देखील लाल चटणीतला। नमस्कार, मी संगीता, संगीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे। ही कोलंबी घेतलेली आहे, पाऊणवाटी सोलून घेतलेली आहे आणि त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेली आहे। कोलंबी कशी साफ करायची हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। एक वाटी ओलं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे, खवणलेलं, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1/2 चमचा बडीशेप, 2 कोक, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि 1 तास अगोदर मी बेडगी मिरची आणि धणे 1 चमचाभर भिजत घातलं होतं, हे लागणार आहे वाटण्यासाठी। याच्याशिवाय आपल्याला कांदा लागेल थोडासा आणि मीठ। आता आपल्याला खोबरं, लसूण, बडीशेप, कोथिंबीर, धणे, मिरची आणि कांदा हे वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून, ठीक आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यात मी सगळं साहित्य घालत आहे। आता कांदा घातला आहे, अशा प्रकारे पाणी घालून आपल्याला बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता ही लाल चटणी तयार आहे आपली। आता आपण फोडणी देऊया। एका टोपामध्ये 2 लहान चमचे तेल गरम झालेलं आहे घातलेलं, त्याच्यात 3-4 पाकळ्या लसणीच्या ठेचून घातलेल्या आहेत फोडणीसाठी। मी लसूण परतून घ्यायचं आपल्याला। आता हिंग घातलं आहे, कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता परतून घेते। आता ही वाटलेली लाल चटणी आपल्याला याच्यात घालायची आणि परतून घ्यायची व्यवस्थित। याच्या अगोदर मी झणझणीत कोलंबीचा रस्सा ही रेसिपी केली करून दाखवली आहे, त्याची लिंक देखील खाली दिलेली आहे। त्याच्याशिवाय कोलंबी मसाला हे देखील, याची लिंक देखील खाली आहे। याशिवाय कोलंबी कशी साफ करायची याचा व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही नक्की पहा। त्यात मी 4 प्रकारे कोलंबी कशी साफ करायची ते दाखवलेलं आहे। वाटण परतून घेत आहे मी। खूप छान लागतो हा रस्सा देखील। मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते मी टोपात टाकलेलं आहे। तुम्हाला जसं पातळ किंवा घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे। ढवळून घेत आहे। कोलंबीला आपण आधीच मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं कोलंबी साफ करून, त्यामुळे याच्यात घालताना मीठ जरा कमीच घाला। मीठ घालून घेतलं आहे मी। आता एक उकळी फुटली की आपण कोलंबी आणि बटाटा घालायचा आहे। बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत मी आणि आता ही कोलंबी घालत आहे। कोलंबी ही मोठी नाही आहे, बारीक आहे। हा रस्सा चवीला अतिशय छान लागतो। नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। कोलंबी शिजायला ठेवली होती, झाकण काढलेलं आहे आपण। आता एकदा ढवळून घेऊया। त्याआधी मी 2 कोकमं घातलेली आहेत। कोकमाच्या ऐवजी चिंच देखील घालू शकता तुम्ही, किंवा कैरी असेल तर कैरी घाला। परत झाकण ठेवते मी। झाकण उघडून बघूया परत। बटाटा शिजलाय का बघूया आपण काढून। थोडंसं बाकी आहे, परत झाकण ठेवून शिजवून घेऊया। झाकण उघडून बघत आहे परत मी। कोलंबी शिजायला वेळ लागत नाही। माझ्या इतर रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर पहा।
रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोलंबी झालेली आहे, बटाटा देखील झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. छानपैकी कोलंबी बटाटा रस्सा तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.